नुकतंच तुळशी विवाह पार पडला आणि सुरू झाली लग्न सराई. पुण्यातल्या लगीनघाईची सुरुवात मात्र काहीशा वेगळ्या लग्न समारंभानं झाली आणि तीही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये. नेहमी ग्रामीण भागात पाहायला मिळणारा सामुदायिक विवाह सोहळा पुण्यातही अनुभवता आला. हा सोहळा काहीसा वेगळा होता कारण या सोहळ्यामध्ये एक दोन नाही तर तब्बल 22 दिव्यांग जोडप्यांनी विवाहाची गाठ बांधली. स्क्रिप्ट फाउंडेशनतर्फे आयोजित या सोहळ्याला पुण्यातल्या विविध संस्थांनीही वेगवेगळ्या माध्यमातून हातभार लावला. एवढंच नाही तर लग्नांमध्ये दिली जाणारी शाल आणि दागिने यावेळी वधूवरांना भेट देण्यात आले. आज 21 नेत्रहीन लोकांचा आम्ही लग्न सोहळा करत आहोत. ह्याची प्रेरणा आम्हाला मागच्या वर्षी भेटली आणि एक वर्षापासून आम्ही ह्याची हे काम करत येतोय आणि आज तो दिवस आला आहे की आम्हाला हा लग्न सोहळा करायचा प्रेरणा मिळाली आहे. मंगलाष्टका झाल्या, विधी झाले, वधूवरांनी उखाणेही घेतले. हे सगळं प्रत्यक्ष पाहता येत नसलं तरी हे सगळं या दिव्यांग जोडप्यांनी मनापासून अनुभवलं. आपल्या मुलांचा थाटात झालेला असा लग्न सोहळा पाहून त्यांचे कुटुंबीय देखील भारावून गेले. आज खूप छान वाटतंय. ह्याच्या आधी मी कुठल्या कोणाच्या लग्नाला गेले ते असं नव्हतं पाहिलं, ते आज मी इथे येऊन मस्त वाटतंय मला. आणि ह्या संस्थेने, ज्या वेगळ्या वेगळ्या संस्थेने आम्हाला मदत केली, त्यांचे आम्ही दोघं आभार मानित आहोत. अगदी आनंद वाटतोय, छान वाटतंय बघून. मस्त सोहळा अगदी छान झाला आमचा. मुंबईला गेलो होतो आम्ही ठरवायला, मग तिथं जोशी मॅडमनं आमचं सगळं जुळवून दिलं तर सगळं छान झालं. आमचं त्यांचे आशीर्वाद छान आमच्या पाठीमागं आहेत. आम्हाला त्यांनी सहकार्य भरपूर केलं आम्हाला त्यांनी. आयुष्याच्या जीवनप्रवासात प्रत्येकाला एका जोडीदाराची गरज असते. स्क्रिप्ट फाउंडेशननं 44 दिव्यांगांबाबतीत हेच उदात्त कार्य प्रत्यक्षात उतरवलं. अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.